नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखेच्या सुनीता देवधर ग्रंथालय आणि भारतीय विचार साधना ज्ञानम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 मार्च आणि 6 मार्च रोजी साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा देवधर संकुल येथे ही साहित्य जत्रा भरवली गेली। या साहित्य जत्रेअंतर्गत पुस्तक प्रदर्शन याचे देखील आयोजन केले गेले होते। माफक दरात नागरिकांना इथे पुस्तकं विकत घेता आली। व्हिज्युअल या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अशोक पालवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 16 पुस्तकांचा संच याचे देखील प्रकाशन केले गेले अशी माहिती अध्यक्ष विजय जगताप यांनी दिली। वाचकांमध्ये आणि साहित्यप्रेमींना एका छत्राखाली विविध प्रकारची साहित्य उपलब्ध व्हावी यासाठी आणि वाचकांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सेवा संघ आणि भारतीय विकास साधना ज्ञानम यांच्या संयुक्त विद्यमाने इथे साहित्य जत्रा हा दिनांक 5 मार्च 2022 आणि 6 मार्च 2022 रोजी आयोजित केला होता। त्याचबरोबर स्वराज्य 75 नावाचं 16 पुस्तकांचं एक संच काल आम्ही त्याचं विमोचन झालं। त्याच्यामध्ये स्वराज्य 75 याच्यामध्ये स्वराज्यामध्ये जे विविध पैलू जे समाजापर्यंत आले नव्हते ते वेगवेगळ्या अँगलने जे पैलू ते मांडण्याचं काम या संचामध्ये झालेलं आहे आणि त्याचं विमोचन काल झालेलं। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले सिनेकलाकार दिग्दर्शक श्री अशोकजी पालवे उपस्थित होते। तसेच भारतीय विकास साधनाचे कार्यकारी संपादिका विभावरीताई उपस्थित होत्या। महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष श्री प्रदीपजी सप्रेजी उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय सेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री सुनीलजी आंबेकर उपस्थित होते आणि असंख्य संख्येने ऐरोली नगरातील आणि नवी मुंबईतील इतर रहिवासी उपलब्ध होते। या कार्यक्रमामध्ये साहित्याचा सर्व नागरिकांनी आनंद घेतला आणि प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे। फक्त साहित्यच विक्री आमचं उद्दिष्ट नाही तर समाजामध्ये परिसंवाद होणे एक गरजेचं आहे। म्हणजे सामान्य लोकांमध्ये आणि हे साहित्यिक यांच्यामध्ये परिसंवाद आम्ही आयोजित केला होता। इतर मान्यवर देखील उपस्थित होते, अजून 4 इतर मान्यवर उपस्थित, त्याच्यावरही काल असंख्य संख्या आली ती त्याच परिसंवादाला आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला। त्याच अनुषंगाने आपली मातृशक्ती आणि स्त्रीशक्ती ह्यांच्यासाठी देखील एक परिसंवादाचं आयोजन आज आम्ही केलेलं आहे। त्यासाठी त्याचा विषयही तोच आहे, स्वातंत्र्य संग्रामातील महिलांचा सहभाग। या संदर्भात डॉक्टर अलका चड्डा मॅडम आहेत आणि भारती रोडे मॅडम आहेत आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत। 6 मार्च रोजी महिलांच्या स्वातंत्र्य काळातील सहभाग याविषयी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व आयोजनाची माहिती ऍडव्होकेट महेंद्र शिंगाडे यांनी या प्रसंगी दिली। कालच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अशोक पालवे जे सिने याच्यातले आहेत नाट्यसृष्टीतले त्यांनी उद्घाटन केलं या कार्यक्रमाचं। त्यावेळेस देखील उपस्थिती फार चांगली होती आणि संध्याकाळी परिसंवादाचा कार्यक्रम झाला, तो देखील अतिशय चांगला झालेला आहे। 5:00 वाजता संध्याकाळी स्त्रियांचे स्वातंत्र्यातील योगदान या विषयावर परिसंवाद चालू आहे आणि त्या परिसंवादात वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ असे 4 तिथे वक्ते आलेले आहेत। डॉक्टर अलका चड्डा एक आहेत, बाकीची नावं ॲक्च्युली माहीत नाही आहे, परंतु आजचा कार्यक्रम देखील एक फार सुंदर होणार आहे। तर याबद्दल मी ज्ञानम यांचे आभार मानतो। भारतीय विचार साधना व सुनीता देवधर ग्रंथालय याच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे आपण सादर केला होता। काल स्वातंत्र्याचे 75 वर्ष या विषयावर 4 वक्त्यांनी छानपैकी एक परिसंवाद झाला। तर डॉक्टर बळीराम गायकवाड यांनी एक सुंदर माहिती दिली आणि अजूनही जे वक्ते आमचे होते त्यांनी फार चांगली माहिती दिलेली। कॅमेरामन विजय खराळकर सह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करता।